या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया। सोलापूर शहरातील मदरे गावालगत असलेल्या तांड्याचं आज नामकरण सोहळा मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार व वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। आलेल्या मान्यवरांचा पेटा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। दरम्यान वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले हे पहिल्यांदाच ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मदरे या गावी आल्याने बंजारा समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान सेवालाल महाराज मंदिराचं दर्शनास आलेल्या मान्यवरांनी दर्शन घेतलं, त्यानंतर फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत, त्यामुळे या फाउंडेशनच्या माध्यमातून होणारे कार्य हे अभिमानास्पद होत आहेत। याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 19 मार्च 2023 रोजी मदरे गावालगत असलेल्या तांड्याचे आज नामकरण श्री संत सेवालाल महाराज चौक भायानगर करण्यात आलं असून आता या तांड्याला पारंपरिक ओळख निर्माण झाली आहे, त्यामुळे आता बाहेरून येणाऱ्या नागरिकांना या तांड्याची ओळख करणं सोयीस्कर झालंय। या कार्यक्रमास मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांचं मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य लाभलं। तसेच यावेळी बंजारा समाजाच्या काही मागण्या देखील होत्या, त्यामध्ये मुख्यतः स्मशानभूमी, दिवाबत्तीची सोय, नळ कनेक्शन्स आदी मागण्या मागण्यात आल्या। तर या मागण्यांवर उत्तर देत उद्योगपती व मार्ग फाउंडेशनचे अध्यक्षांनी या सर्व मागण्या व कामे लवकरच होतील अशी ग्वाही देखील दिली। दरम्यान या स्तुत्य नामकरण सोहळ्यास मदरेगावचे सरपंच स्वाती माने, उपसरपंच मुजीब शेख, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब माने, पोलीस पाटील अनिल हक्के, कॉन्ट्रॅक्टर प्रकाश पवार, माजी सरपंच फुलचंद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता मिथुन राठोड, अण्णाराव गडदे, सिद्धलिंग माशाळे, अमोल कांबळे, तांड्याचे नायक दिलीप चव्हाण, कॉन्ट्रॅक्टर व पुजारी राजू चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, सदाशिव भणमाने, प्रल्हाद चव्हाण, बळीराम चव्हाण, अविनाश चव्हाण, तसेच गावातील प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांसह बंजारा बांधव, महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांना चहा नाश्त्याची सोयही करण्यात आली होती। तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवालाल तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातभार लावला आणि हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषा आणि उत्साहात संपन्न झाला। दरम्यान या बातमीचं वृत्त संकलन केलं आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। बघायला गेलं तर आमच्यावर खूप उपकार आहेत, म्हणजे आमच्यावर इन द सेन्स बंजारा समाजावर। देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ना अंदाजे 20 वर्षानंतर ना बंजारा समाज भटकत भटकत कुठेतरी स्थायिक झाला 20 वर्षानंतर। म्हणजे आज मदरे तांड्याची हिस्ट्री असेल किंवा महाराष्ट्रामध्ये कुठलाही तांडा असेल, तो देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ना साधारण 1960-1965-1970 दशकामध्ये कुठेतरी तो स्थायिक झाला। ते स्थायिक तो जिथं कुठं झाला की जिथं स्थानिक लोकांनी बंजारा समाजाची खूप जास्त अपेक्षा आजही नाही आणि त्यावेळेस पण नव्हत्या। बंजारा समाज हा नेहमी मेहनत करणारा समाज आहे, कष्ट करणारा समाज आहे। ज्या ज्या स्थानिकांनी त्यावेळेस थांबण्यासाठी, राहण्यासाठी, खाण्याची व्यवस्था केली तिथं तिथं बंजारा समाज हा स्थायिक झाला। म्हणजे मदरेचा उपकार मी का मानतोय, सिंदखेडचा उपकार मी नेहमी का मानत असतो की त्यावेळेस तुम्ही तो पोषक वातावरण आम्हाला तयार करून दिलं, म्हणून आज मदरे ग्रामस्थांच्या बाजूला तांडा वसला गेला। सिंदखेड, मदरे, आयरवाडी, हत्तूरच्या मधी आनंदनगर तांडा वसला गेला, त्यामुळे ह्या 3-4 गावांचं बंजारा समाजाचं न फिटणारा उपकार तुमचा आमच्यावर आहे। आनंदराव देवकते साहेब असतील, त्यांनी आमच्या तांड्याचे काका, त्यावेळेस माझ्यासारखा युवा नेता आमचा काका, त्यावेळेस देवकते साहेब येऊन आमच्या तांड्याला आनंदनगर नाव हे दिलं देवकत साहेबांच्या नावानं। मदरे तांडा हा तुमच्या पण रिलेटेड आहे, कनेक्टेड आहे साहेब। या गावाचं एक वैशिष्ट्य आहे, या गावामध्ये कुठल्या जातीचा आणि कुठल्या धर्माचा माणूस नाही असं नाहीये, पण आमच्या गावामध्ये जातीवरनं आणि धर्मावरनं कधी भांडणं होत नाही। राजकारण होतो पण भांडणं कधी आमच्या गावात होत नाही, म्हणजे मदरे गावाचं वैशिष्ट्य आहे। तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात जावा, त्या साईडला गेले तर बहुजन वस्ती आहे, पूर्वेला गेले की मुस्लिम वस्ती आहे, त्या आले की इकडे तांडा आहे। सगळ्या जातीचे धनगर समाजाची लोक आहेत, लिंगायत समाजाची लोक आहेत, पण कधी जातीवरनं आमच्या तांड्यात किंवा आमच्या मदऱ्यात कधी भांडणं होत याचा मला अभिमान आहे, कधीच भांडणं होत नाही। भीमाशंकर गर्दे असतील, उपसरपंचांचे वडील असतील, त्यांचं रेशन दुकान आज बी आहे, बाबासाहेब माने असतील, गावडे असतील, आमचे पोलीस पाटील असतील, असे बरेचसे व्यक्ती आहेत की त्यांनी गावकऱ्यांचे मी खरंच आभारी आहे।
आज असं समजू नका की तांडा तुमचं आम्ही फक्त नामकरण केलंय किंवा एक आमचं कुठेतरी अस्तित्व असायला पाहिजे. ते अस्तित्व तुम्ही कधी पुसण्याचं काम मदरे गावमस्तानी कधीच केलं नाहीये. तुम्ही नेहमी आमचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. फक्त एक ओळख निर्माण व्हावी म्हणून आपण हे भायानगर शिवालानगर चौक आपण असं नाव देतो इथे. तुमचे खूप आम्ही आभारी आहोत. तुमचे असेच सगळ्यांचे प्रेम आमच्यावर राहू द्या. तुमच्या मागणींच्या विषयावर ऑलरेडी जलजीवन योजनेअंतर्गत एक आमचं काम चालू आहे. मोतीराम राठोडांशी सरपंच उपसरपंच दोघंही कॉन्टॅक्टमध्ये आहेत. पाईपलाईनचं काम चालू करून घेतोय येत्या आठवड्याभरामध्ये. तुम्हाला प्रत्येक घरात नळाची व्यवस्था ते होऊन जाईल. बाकी जर वड्याला लागून कोणी 2 गुंठे जमीन बक्षीसपत्राने देत असेल, सरपंच आहेत शेतकरी 2 गुंठे जमीन बक्षीसपत्राने देत असेल तर त्याचा जो काही मोबदला असेल तो मी देतो. काही नाही, बाकी छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत दोघांची जोडी चांगली आहे. बाकीचे लोक आहेत आणि लास्ट 5 वर्षांमध्ये जे काम झालेलं नाहीये ते दोघं प्रयत्न करून करतात आणि बऱ्यापैकी आपण काम आता मोठ्या लेवलला आणि मी प्रत्येक गोष्टीचा स्वतः पाठपुरावा करतो. मदरे ग्रामस्थांना पण मी सांगू इच्छितो, तुम्हाला असं वाटत असेल की संतोष पवार फक्त तांड्याकडे लक्ष देते असं बिलकुल नाहीये. मी बाबासाहेब मानेना स्ट्रिक्टली सांगतोय, मदऱ्यातली कामं कुठल्याही तांड्यातली राहिली तरी चालतील पण मदऱ्यातली कुठलीही कामं राहिली नाही पाहिजे. तर ह्या गोष्टी वेळेवर आपण सगळ्या करून घ्यायचा प्रयत्न करूया. अनुभवी लोक 2 नेते आहेत, तुमची जे काय मागणी असतील ते पूर्ण करतील. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा अभिनंदन. शिवाजी महाराजांचा चौक तुम्ही इथं त्याची शिवाजी महाराज चौक तुम्ही इथं केलेला आहे. आपल्या महाराजांचं तुम्हाला माहीत आहे त्यांना कुठल्या गोष्टी चालायच्या कुठल्या गोष्टी चालायच्या नाही, त्यामुळे त्याचं पावित्र्य पण जपलं गेलं पाहिजे. इथं स्वच्छता राहिली पाहिजे आणि त्या ज्या नाव आपण दिलेलं आहे त्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या बोलीप्रमाणे आपण वागलो पाहिजे एवढीच अपेक्षा करतो. मला तुम्ही इथं बोलवलं, मला मान सन्मान केलं, तर आभारी आहे. धन्यवाद. जय शिव. गावातून आपली नवी ओळख तयार करण्यासाठी संत शिवाजी महाराज चौक आणि मायानगर या फलकाचे आणि या वेगळ्या ओळखीचे या नामफलकाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित आपल्या गावचे सुपुत्र उद्योगपती संतोष भैया पवार, गावचे उपसरपंच शेख साहेब, आरपीआयचे माने साहेब, आमचे मित्र घंटे साहेब, परत आम्हाला जास्त आग्रह करून येण्यासाठी भाग पाडलेले आमचे अर्जुन भाऊ, आमचे पोलीस पाटील हाकेजी आणि इतर सर्व ग्रामस्थ. खऱ्या अर्थानं मी पोलीस स्टेशन वळसंगचा चार्ज घेतल्यानंतर पहिल्यांदा तुमची ग्रामभेट आहे. मी गेल्या 2 महिन्यापासून वळसंगचा चार्ज पाहतो पण गेल्या 2 महिन्यामध्ये मदरे गाव किंवा मदरे तांडा इथून एकही तक्रार कसलीच तक्रार आणि मलाही फोन आला नाही, त्याबद्दल मला खूप धन्यता वाटते. मग असं चांगलं गाव आहे कोणतं बघावं म्हणून हा एक दुसरा माझा योग आहे येण्याचा. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण संतोष भैयांना आणि सर्वांनी तुमच्या भाषणामध्ये सांगितलं की आमच्या गावामध्ये कुठलाही अवैध व्यवसाय होत नाही. तांडा म्हणलं तर हातभट्टी दारू हा त्याच्यासोबत आलेलं समीकरण आहे. ते समीकरण योगायोगानं आपल्या गावात नाही याचा खूप अभिमान वाटतो आणि अशा गावाचं नेतृत्व करायची मला संधी मिळाली याचाही मला अभिमान वाटतो. आपल्या गावातूनच आज पुण्यासारख्या शहरामध्ये आणि जिल्ह्याच्या लेवलवर संतोष भैयासारखं नेतृत्व गेलेलं आहे. आणखी येत्या काही काळामध्ये आपली ही ओळख आज पाठीच्या स्वरूपात न राहता आणखी दुसऱ्या माध्यमातून आपण आपली ओळख पूर्ण जिल्हा लेवलला नाही पर्यायानं राज्य लेवलला करावी अशी ही अपेक्षाही मी तुमच्याकडून व्यक्त करतो. तुमच्या गावातून सदा विधायक काम झालेलेच आहेत. थोडक्यात म्हणजे तांड्या कसा निर्माण झाला आणि तांड्याला म्हणजे वस्ती कशी तयार झाली या संदर्भात थोडक्यात भैयानं सांगितलं आहे, परंतु त्या वस्तीला ह्या गावकऱ्यांनी जशी साथ दिली आणि त्यांचा जो विश्वास त्यांनी दाखवला तो विश्वास सर्व तांडावासीय सार्थ करून दाखवतील याचा मला आताही परत विश्वास आहे. आणि जसं भैयानं सांगितलं त्याचाच परत पहिले सांगतो की या तांड्याचं वेगळं जे पावित्र्य आहे ते सर्वांनी जपणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. संत शिवालाल महाराजांच्या नावानं तयार झालेला हा तांडा आज आपल्याला त्यांच्या जे आदर्शाला समोर ठेवून त्याच्या आदर्शाची एक पूजा करून आपलं हे सर्व काम करायचं आहे आणि निश्चितच तुम्ही करणार यात कुठलीही शंका नाही. तुम्ही या नवीन ओळख निर्माण केली त्याबद्दल मी सर्वप्रथम ज्यांनी कसोशीने झटलं ह्या ओळख निर्माण करण्यासाठी या सर्वांचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्वांना या नवीन तांड्याची शुभेच्छा देतो आणि मला बोलून माझा सत्कार केला आणि मला तुझ्या समोर व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय शिवाजी. वळसंग पोलीस स्टेशनचे पिलाल महाराज चौक भायानगर मदरे तांडा याचं उद्घाटन या ठिकाणी नामफलकाचं होत आहे. एक आनंदाचा आणि एक भाग्य
75 वर्ष झाली तांड्याची ओळख लोकांना नव्हती, मद्रेला लागून तांडा आहे असं सांगावं लागत होतं, परंतु आता नाम फलकावरून या ठिकाणी मद्रे तांडा या ठिकाणी आहे. सावरात झटणारे आमचे गाव वाळू चव्हाण असेल राजे चव्हाण या ठिकाणी आणि सर्वांनी मोठ्याला टाळ्या वाजवूया आपण. या ठिकाणी आदरणीय एपीआय साहेबांचे हस्ते आणि संतोष पवारजी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संत सेवालाल महाराज चौक भायानगर मद्रे तालुका दक्षिण सोलापूर या नामफलकाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडे मियां पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन शीख चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडे मियां स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खिमा मसाला चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडे मियां चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध. स्वस्थ आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पता हॉटेल बडे मियां विजापूर बेस सोलापूर.